नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे झणझणीत बटाटा पोहे। झणझणीत बटाटा पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला दाखवते। हे बटाटे उकडवून घेतलेले आहेत, ह्याचे असे कप केलेले आहेत बघा, छोटे छोटे पोहे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, लिंबू, चवीनुसार मीठ, हळद, वाटाणे, बारीक शेव, खिसलेलं खोबरं, शेंगदाणे आणि पोह्यासाठी लागणारं तेल। तर चला आपण पोहे बनवायला सुरुवात करूया। पोहे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत, आपण हे पोहे भिजवून घेऊया। थोडंसं हलकंसं असं धुवून घ्यायचं आहे आणि लगेच पाणी घेतलं काढून टाकायचं आहे। पोह्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण पोहे बनवायला घेऊया। कढई मी गरम करायला ठेवली आहे, कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये टाकूया पुरतं तेल टाकायचं, तेल मस्त गरम होऊ देऊया। तेल चांगलं तापलेलं आहे, आपण टाकूया शेंगदाणे। शेंगदाणे फ्राय करून घेऊया तेलामध्ये। शेंगदाणे मस्त लाल होईपर्यंत थोडेसे आपण फ्राय करून घेऊया। शेंगदाणे थोडे हलके हलके असे लाल झालेले आहे, आपण याच्यामध्ये टाकूया आता कढीपत्ता। कढीपत्ता थोडासा चांगला तेलामध्ये फ्राय होऊ देऊया। आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे। कांदा मस्त असा लाल झालेला आहे, आपण याच्यामध्ये टाकूया मिरची। मिरची जास्त फ्राय करायची नाही, नुसती फक्त एक मिनटच तेलामध्ये फ्राय करायची आहे। थोडी अर्धी कच्ची मिरची पोह्याला असली ना की पोहे खूप चांगले लागतात। हे बघा असं फ्राय झालं, आता हे मिरची, कांदा, कढीपत्ता सगळं मस्त फ्राय झालेला आहे। आपण याच्यामध्ये टाकूया वाटाणे। वाटाणे फ्राय करून घेऊया चांगले तेलामध्ये। वाटाणे तेलात फ्राय झालेले आहेत, आपण टाकूया आता हळद। अर्धा चम्मच मी हळद टाकते। तेलामध्ये हळद टाकली की भाजीला, पोह्याला, बटाट्याला, कुठल्याही भाजीला कलर खूप छान येतो, दिसायला छान दिसते। तेलामध्ये हळद टाकून घेतली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया बटाटा उकडलेला। परतवून घेऊया मस्त, फ्राय करून घेऊया। पोहे चांगले भिजलेले आहेत, आपण थोडे मोकळे करून घेऊया पोहे। मसाला सगळा फ्राय झालेला आहे, आता आपण ह्याच्यामध्ये पोहे टाकून घेऊया। आणि आपण ह्याच्यात टाकूया आता चवीनुसार मीठ, वरून मीठ टाकायचं आहे। मीठ टाकलेलं आहे, आता आपण 5 ते 10 मिनटं पोहे चांगले फ्राय करायचे। थोडे काही राहिले असतील तर असे हाताने आपण गाठी सोडवून घ्यायच्यात पोह्यातल्या। आणि जेवढी हाताला चव आहे तेवढी काट्याला आणि चमच्याला चव नाही आहे। बघा आता हे आपण पोहे मस्त फ्राय करून घेऊया। थोडा गॅस फास्ट करूया। आता पोह्याचा कलर बघा चेंज झालाय, खूप छान आणि मस्त पोहे फ्राय करून घ्यायचे। पोहे चांगले फ्राय केले की चवीला छान लागतात। आपले हे बटाटा झणझणीत पोहे तयार झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। खूप छान आणि मस्त फ्राय झालेले आहे, पूर्ण पोह्याचा कलर चेंज झालाय। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते, गॅस बंद करते। झणझणीत बटाटा पोहे आपले तयार झालेले आहेत।
एका प्लेट मध्ये काढून घेते। मैत्रिणींनो, झणझणीत बटाटा पोहे आपले तयार झालेले आहेत। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आता आपण पोहे गार्निश करूया, ते कसे करायचे तुम्हाला मी दाखवते। बारीक शेव, बारीक शेव टाकून घेऊया वरती। खिसलेलं खोबरं, खूप छान आणि भारी लागतं बरं का, करून बघा, ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला। त्याच्यावर टाकूया कच्ची कोथिंबीर थोडीशी, आणि पोह्याबरोबर खायला आपल्याला हे लिंबू। तर मैत्रिणींनो, याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तुमच्या घरी नक्की ट्राय करा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित। थँक्यू।